इस्कॉन श्री राधा गोविंद मंदिर कुलाई मैंगलोर चे अध्यक्ष नमनिष्ठादास प्रभु यांनी सुरू केलेले 18 दिवसात भगवत गीता शिकून घ्या या अध्ययन वर्गात आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपला 14वा दिवस 14वा अध्याय. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग त्रिगुणी माया. जसं आपण पहिल्या दिवसापासून त्रिगुणी माया आपल्याला बांधन करते, बंधन कर बंधनामध्ये अडकून ठेवते, ती ही कुठली त्रिन माया आहे ती आज आपण अभ्यास करणार आहोत. ओम अज्ञान तिमिरंधस्य ज्ञानंजनशलाकया चक्षुर्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदामयं ददाति स्वपदांतिकं. वंदेहं श्री गुरु श्रीयुत पदकमलं श्री गुरुं वैष्णवांश श्री रूप सागर जातं सहगण रघुनाथं तं सजीं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं श्री कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान सहगण लिता श्री विशान खान्वितांश. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांच गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानु सुते देवी प्रणमामि हरि प्रिय. वांछा कल्पद्रुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. शिला प्रभुपाद की जय. भगवत गीता की जय. श्री सद्गुरु देव की जय. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. नमः ओम विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमद् भक्ति वेदांत स्वामी इति नामिनी. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेषशून्यवादी वस्तप्रदेशतारिणी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैता गदाधरा श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे. इस्कॉन श्री राधा गोविंद मंदिर 18 दिवसात भगवद्गीता शिकून घ्या या अध्ययन वर्गात. आज आपला 14वा अध्याय. त्यापूर्वी आपण काल काय अभ्यास केलो त्याच्यावरती आपण थोडक्यात बघूया. तर काल आपण क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग युग निसर्ग आनंद देणारी आणि चेतना याच्यावरती आपण काल अभ्यास केला होता. हे इस्कॉन श्री राधा गोविंद मंदिरचे अर्चक विग्रह श्री राधा गोविंद यांना माझा साष्टांग दंडवत प्रणाम. नरसिंहादेव ज्याने हिरण्यकश्यपूचा वध केला त्याचाही मला साष्टांग दंडवत प्रणाम. शिला प्रभुपाद इस्कॉनचे संस्थापक आचार्य ही माझा साष्टांग दंडवत प्रणाम. मंदिराचे अध्यक्ष नमाधिष्ठादास प्रभू ज्यामुळे आज आपण जुडलेले झाले गेलेले आहोत. आपण 14 दिवसापासून हे भगवद्गीताचं अध्ययन करतो त्यांनाही माझा साष्टांग दंडवत प्रणाम. अनेक कृष्ण भक्त आहेत जे अवृतपणे केल्या किती वर्षापासून सेवा करतात त्यांना माझा सादर नमस्कार. मराठीचे आमचे मनीषा माताजी, अन्वया माताजी, पूजा माताजी, ललिता माताजी आणि मुक्ता माताजी यांनाही माझा सादर प्रणाम. तर काल आपण
अर्जुन आने जी प्रश्न विचार लगते की आता प्रकृती म्हणजे स्वभाव, पुरुष म्हणजे भोगणार आणि क्षेत्र क्षेत्रज्ञ जाणणार आणि ज्ञान हे ने जाणून घ्यायचं आहे. परम पुरुष भगवंताने त्यांना उत्तर दिलं की आपला जो शरीर आहे त्याला क्षेत्र म्हणतात आणि जो या क्षेत्राला जाणतो म्हणजे भगवंत आपल्याला जाणतो तो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलं गेलेलं आहे. नंतर सर्व शरीरामध्ये शुद्ध क्षेत्र असल्याला क्षेत्रज्ञ असल्यातून जाणून जाण आणि हे शरीर आणि याच्या क्षेत्राला जाणणे म्हणजे ज्ञान आहे त्यांचं मत आहे. तर आपण आपली शरीराची वेगवेगळ्या जी अवस्था होती त्याचा आपण जागृत अवस्थामध्ये जेव्हा आपण झोपतात आणि जेव्हा आपण स्वप्न अवस्थामध्ये असतात तेव्हा कसं आत्माने परमात्मा कसं काम करतात ह्याचाही आपण काल अभ्यास केला होता. पुढे हे क्षेत्र आहे तर क्षेत्राचा क्षेत्राची कोणाकडे असतं तर ते शेतकरी असतात त्याला त्याची जास्त माहिती असतात. आपण फक्त ह्या त्याची लांबी आहे किती आहे आणि कोणाचा आहे एवढंच आपण जाणू शकतात. पण जो शेतकरी आहे त्याचा हा क्षेत्र आहे तो त्याचा मालिकालाच माहिती असतं असाही आपण काल अभ्यास केला होता. तर पुढे क्षेत्राचे आणि क्षेत्रांनी हे विविध ज्ञान ऋषींनी विविध वेदांमध्येही दिलं होतं हे आपण काल अभ्यास केला होता. नंतर पाच टप्पे आहेत जसं अन्नमय, प्राणमय, ज्ञानमय, विज्ञानमय आणि शेवटचा जो वरचा टप्पा आहे जिथे आपण भगवंताशी जोडले जातात तेव्हा तो आपण आनंदमयी मध्ये होऊ शकतात असाही आपण काल अभ्यास केला. नंतर आपलं शरीर आहे त्याच्यामध्ये आपण पंचमहाभूत आहे. नंतर मिथ्या अहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिय आहे आणि मन, 5 इंद्रिय विषय आहे जसे इच्छा, द्वेष, सुख, दुःख, मोह, समोह, चेतना आणि धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारापासून क्षेत्र असे म्हटलं जाते. जे 24 तत्व आहे आपल्या शरीरामध्ये ह्याचाही आपण काल अभ्यास केला होता. नंतर हे वेगवेगळ्या जे अवृक्त तत्वज्ञान आहे तेही आपण काल अभ्यास केला होता आणि कुठे कुठे असतात त्याचाही आपण काल अभ्यास केला होता. तर ज्ञे म्हणजे तुला आता वर्ण म्हणजे अमृत आस्वाद करू शकते आणि आनंदी माझा आणि अधीन असणारा ब्रह्म हे भौतिक जगाचे कार्य करणारे पलीकडे आहे. नंतर परमात्मा हा सर्व इंद्रियाचा उद्गम स्थान आहे जसं आपण गर्भदक्षा विष्णूचं एक उदाहरण आपण घेतलं आहे. पण तो इंद्रियरहित आहे कारण आपली जी इंद्रिय आहे त्याच्यावरती आपलं कुठेतरी नियंत्रण नसतं असाही आपण काल अभ्यास केला होता. तर परम सत्य जे सर्वोच्च चराचर प्राणीमध्ये अंतरात आणि बाहेर आहे ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियाचे पाहणं किंवा जाणण्याच्या ग्रहण शक्ती पलीकडेच आहे आणि ते जरी अत्यंत दूर असेल तर ती सर्वांच्या जवळ आहे कारण ते आपल्या हृदयात असे असंही चित्रामध्ये आपण बघू शकतो आणि हे आपण अभ्यासही केला होता. नंतर सर्व प्रकाशमान वस्तूमध्ये प्रकाश ते उगम तेच आहे जसे इथे आपण उदाहरण बघतात तर इथे प्रकाश येतो जो कोण आहे ते कृष्ण आहे असाही काल आपण अभ्यास केला होता. तर अशा प्रकारे जे क्रियाकल्पाने क्षेत्र ज्ञान आणि ज्ञे ही थोड्यात वर्णन केलं आणि केवळ माझे भक्तच हे पूर्ण समजून येऊ शकतात आणि अशा प्रकारचे माझ्या स्वभावाची प्राप्त करू शकतात असाही काल आपण अभ्यास केला होता. तर भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादि असलेले प्राण त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात. तर भौतिक प्रकृती आणि जीव भौतिक प्रकृती ते कोणी उत्पन्न केले भगवंतानी आणि जीव म्हणजे तो स्वतःच आत्मा म्हणून आपल्या शरीरामध्ये राहतो आणि ह्या दोघांच्या विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेला आहे असंही आपण काल अभ्यास केला आहे. तर प्रकृती सर्व भौतिक कार्य करणाऱ्या कारणभूत असल्याचे म्हटले जाते. तर जीवाला संसारातले जे विविध सुख दुःख उपभोग करण्याची असल्याचे म्हटले जाते. तरीही मनुष्य आणखी एका दिव्यतेत भोगता जो भगवान आहे सर्वोच्च मालिक जो देखरेख करणार आणि परवानगी देणार म्हणून अस्तित्व आहे आणि जो परमात्मा म्हणून ओळखला जातो आणि जो भौतिक प्रकृती जीव आणि त्रिकोणीच्या विकार यामधून तत्व जाणतो त्याला निश्चितच मोक्ष प्राप्त होते असं आपण परीक्षित महाराजही आपण काल उदाहरण घेतला होता. नंतर 2 मार्ग आहे तेही आपण काल अभ्यास केला होता जसं काही ध्यान करतात काही लोक ज्ञानाचे अनुशील आणि काही निष्काम कर्मामध्ये
परमात्मा साक्षात्कार होता है, सही कालापन अभ्यास के लिए होता है। नहीं पुनसा पुनः असे कही लोक आहे जे आध्यात्मिक ज्ञानात परिचित नसते तरी इतरा करून देखून परम पुरुष पूजा करतात। ही आपण काल देहूती माताचाही आपण काल उदाहरण घेतलं होता। आणि चार आणि अचार असे तू काही अस्तित्वात पाहत आहेस, ते क्षेत्र आणि चेतना यांचा केवळ संयोगापासूनच निर्माण होतात, असाही काल आपण अभ्यास केला होता। आणि जो मनुष्य देहामध्ये जीवाला साथ देणार परमात्मा पाहतो आणि जो जाणतो की नश्वर देहामध्ये आत्मा आणि परमात्मा कधीच विनाश होत नाही तो यथार्थ मन पाहतो। जसं 84 लाख जे योनी आहेत त्याचा प्रत्येकामध्ये परमात्मा आत्मा जीव ब्रह्म असा निवास करतो, यही आहे आपल्याला काल अभ्यास केला होता। आणि जसा सूर्य एकटा सर्व विकसा प्राप्त करतो त्याचप्रमाणे शरीराचा एक जीव चैतन्य संपूर्णाला शरीर प्रकाशित करतो, असाही काल आपण अभ्यास केला। जे ज्ञानाचे चक्षु क्षेत्र आणि क्षेत्र यांचा फरक पाहतो तथा आणि भौतिक प्रकृतीच्या बंधात मुक्तीचा प्रक्रिया देखील समजतो तो परम ध्येयापर्यंत पोहोचतो, गोलोका वृंदावन होती, हेही आपण काल अभ्यास केला होता। तर आता आज आपण आपला 14वा अध्याय आपण अभ्यास करूया। हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपला 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग त्रिगुणी त्रिगुणमयी माया। गेल्या काही दिवसापासून आपण त्रिगुणी त्रिगुणी आपण तीन गुणामध्ये बांधलो जातो, बंधनामध्ये अडकलेले असतो, असा आपण अभ्यास केला। तर हे काय आहे? काल आपण क्षेत्र म्हणजे आपल्या शरीरावरती आपण अभ्यास केलो। तर हे जे त्रिगुण आहे ते आपल्या शरीरावरती कसं नियंत्रण करतात, आपण कसे बांधलेलं जातो, त्याच्यावरती आज आपण सखोल अभ्यास करणार आहोत। त्याच्यावर हे अभ्यास केल्यावर आपल्याला कळेल की आपल्या कुठल्या गुणामध्ये राहतात आणि आपली जी जे काही कार्य करतात, आपलं जे कर्म करतात हे कशामुळे होतात, हेही आपण आज अभ्यास करणार। खूपच चांगला अध्याय आहे। हे श्री श्री राधा गोविंद मंदिर इस्कॉनचे आर्च विग्रह यांना एक पदार्थ प्रणाम बसव। इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रीला प्रभुपाद यांनाही माझा दंडवत प्रणाम। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण 14.1 धन्य भगवान म्हणाले, सर्व ऋषी मुनींनी परम सिद्धी प्राप्त केलेली आहे हे जाणून मी तुम्हाला हे परम ज्ञान सर्व ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान पुन्हा सांगेन। हरे कृष्ण। हरे कृष्ण माताजी। तर इथे भगवान म्हणाले की सर्व ऋषी मुनी परम सिद्धी प्राप्त केली आहे आणि जे जाणून मी तुम्हाला परम ज्ञान सर्व ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान हे सांगेल। इथे आपण चित्रामध्ये जे 9 ऋषी आहेत जसं कवी हवी अत्रिक्ष प्रबुद्ध पिपल्यान हरिच्छन द्रविड यमसा गर्भजन हे 9 ऋषी मुनी आहेत, त्यांनी हे ज्ञान घेऊन आपल्याला सिद्धी प्राप्त केली। हे ज्ञान आता हे सर्व ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे असं इथे भगवान तर अर्जुनला सांगतात। एक काय ज्ञान आहे ते आज आपण आता पुढे अभ्यास करूया। हरे कृष्ण। हरे कृष्ण। अलका माताजी वाचा। हरे कृष्ण। या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो। याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रतापाच्या वेळी प्रलयाच्या वेळी व्यतीत होत नाही। हरे कृष्ण। हरे कृष्ण माताजी। तर इथे भगवंत हे सांगतात की ह्या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारखा दिव्य स्वभावाची प्राप्त करू शकतो।
तर परिमाणा दृष्टीने आपण त्यांच्याकडे वेगळं असतं, पण गुणात्मक प्रमाणे ते आपण त्यांच्याशी होऊ शकतात. तेव्हा आपण हे ज्ञान घेऊन आपण तिथे स्थिर झालो तर इथे आपण इथे गोलक वृंदावन आहे, तिथे वेगवेगळे त्यांची सेवा करतात. तर जेव्हा आपण तिकडे पोहोचून जातात तर परत आपण या मृत्यू लोकावरती परत येतात, आणि जे आपलं जे जन्म मृत्यू जरा व्याधी हे जे चक्र आहे ते कुठेतरी बंद होऊन जातात. आणि जेव्हा प्रलय होतात त्यावेळी आपण वेळी व्यतीत होत नाही असं भगवंत आपल्याला सांगतात अर्जुनाच्या माध्यमाने. तर हे काय आहे ते आता आपण अभ्यास करूया. हरे कृष्ण 14.4 सर्व योनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनि अहं बीजप्रदपिता. निशिगंध मत जीवाचा. हरे कृष्ण. हे कौन्तेय, भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर भौतिक प्रकृतीमध्ये जेव्हा आपण जाता आपण इथे पृथ्वी तलावरती जेव्हा हे मृत्यूलोक मध्ये जेव्हा आपण जन्माला येतात तर जे सर्व जे 84 लक्ष जी योनी आहे ते सर्व प्रकट होतात. तेव्हा ते बीज प्रदान कोण आहे ते परमपिता परमेश्वर श्री कृष्ण आहे. जसं आपण विष्णूचा जे विस्तरण बघितलं ते हेच आहे की कारणोदक्ष विष्णू, गर्भोदक्ष विष्णू, शिरोदक्ष विष्णू हे सर्व बीज देणारच आहे असंही आपण आता या श्लोकाचा तात्पर्य असं समजून घेऊया. हे चित्रामध्ये इकडे दिलेले आहे. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण 14.5 सत्वम रजस्तम इति गुणा प्रकृति संभवः निबन्धन्ति महाबाहो देहे देहि नमो व्ययम्. सानिका माताजी वाचा. हरे कृष्ण. वाचा माताजी. भौतिक प्रकृती सत्व रज आणि तम या 3 गुणांनी बनलेली आहे. हे महाभाऊ अर्जुन, जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा ह्या 3 गुणांमुळे तो बद्ध होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर भौतिक प्रकृती जसं आपण गर्भोदक्ष विष्णूचा आपण जेव्हा विस्तरण बघतो तो भौतिक प्रकृतीची निर्मिती करतात आणि तिथे सत्व रज आणि तमो हे 3 गुण असतात आणि त्या गुणामध्ये आपण बांधलेलो जातो. आणि जेव्हा आपण त्या 3 गुणांमध्ये बांधलेलो जातो तेव्हा आपल्याला वेगवेगळे कर्म करावे लागतात. जसं आपण एक उदाहरण घेतलं तर पावसाचा एक थेंब आहे तो जर जमिनीवरती पडला तर पृथ्वीवरती पडतो तो चिखल होऊन जातो. तो तिथे शिप मध्ये गेला तर तिथं त्याचा मोती होऊन जातात. तसं हे जे आपलं जे जीव आहे ज्या गुणामध्ये आपलं आपण संपर्कामध्ये ज्या गुणाचं आपल्यावरती नियंत्रण असतात त्या तसंच आपण त्या गुणामध्ये आपण आपलं वागणं होतं आपलं बोलणं होतं असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. ते कसं आपण बांधलेलं जातो हे आता आपण पुढे अभ्यास करूया. चौदा पॉइंट सहा तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानक. सतीश प्रभुजी वाचा. हरे कृष्ण. हे अनग अर्जुना, सत्वगुण इतर गुणांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमय आहे आणि हा मनुष्याला सर्व पापातून मुक्त करतो. जे सत्व गुणामध्ये स्थिर आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बुद्ध होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू. तर इथे भगवंत अर्जुनला हे सांगतात की जे सत्व गुण आहे जे आपण हे 4 वर्णांमध्ये आपण बघितलं जो सत्वगुणी मध्ये असतो तो नेहमी काय असतं ब्राह्मण आपण म्हणतात. त्याचं कारण त्याचं अन्न जे आहे ते सत्व सात्विक असतं. सात्विक गुणामुळे तो निर्मळ असल्यामुळे त्याच्या प्रकाशमयी आणि मनुष्य सर्व पापातून मुक्त होत. आणि जे सत्वगुणामध्ये स्थित आहे ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद असत.
तर सत्वगुण काय आहे आणखीन त्याच्यावरती आपण आणखीन पुढे याच्यावरती आपण सखोल अभ्यास करणार आहोत. तर जे सत्वगुणी आहे ते प्रकाशमयी असते आणि ते सुख आणि ज्ञानाचे भावनेमध्ये बद्ध असतात आणि ते पापापासून मुक्त असतात असंही या सत्वगुणीचे लक्षण आहे. ते आपण आता आणखीन पुढे अभ्यास करणार आहोत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण 14.7 रजो रादात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवं तन्निबध्नाति कौन्तेय कर्म संगेन देहिनं. हे कौन्तेया, असंख्य वासना आणि महत्वाकांक्षामुळे रजोगुण उत्पन्न होतो आणि यामुळे देहधारी जीव सकाम कर्माशी बांधला जातो. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर इथे भगवंत आता आपल्याला रजोगुणीचे लक्षण आपण आता सांगत की असंख्य वासना, कारण त्यांना सगळी जे गोष्टी आहेत त्यांना त्याच्या भोगवायची असतात, त्याची महत्वाकांक्षा वाढत असते. जसं त्यांनी आता कुठेतरी धंदा सुरू केलेला आहे, नाहीतर कुठेतरी नोकरीला कामाला कुठेतरी लागलेला आहे, तर जर धंद्यामध्ये त्याला जर या वर्षी 10 लाख रुपयाचा काय कुठेतरी त्याला लाभ झालेला आहे, तर त्याला आता 10 चे 15 लाख करायचे, 20 लाख करायचे, तर अशी त्याची महत्वाकांक्षी असते. असंख्य वासना म्हणजे त्याचे शारीरिक इच्छा वाढत असते. तर ह्यामुळे काही जीव सकाम कर्म मध्ये बांधले होते. सकाम कर्म म्हणजे आपण अभ्यास केला, सकाम कर्म म्हणजे असे कर्म जिथे आपल्याला फळाची इच्छा असते. तर जे रजोगुणी जे लोक असतात त्यांना असंख्य वासना असते, त्यांना महत्वाकांक्षा असते आणि त्यांना वेगवेगळ्या सकर्म कर्म करावे लागतात, म्हणून तिथे ते बांधलेले जातात असं या श्लोकाचा तात्पर्य असं आपण समजून घेऊ. तर हे रजोगुणीचे लक्षण आहे असं आपण अभ्यास करू. हरे कृष्ण. हरे कृष्ण 14.8 तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिः तन्निबध्नाति भारत. अलका माताजी वाचा. हे भारता. हरे कृष्ण. हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचे जाण प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत व ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर इथे आता आपण भगवंत आपल्याला अर्जुनाच्या माध्यमामध्ये आपल्याला तमोगुणीचे जे लक्षण आहे ते इथे भगवंताने आपल्याला सांगतात की जे तमोगुणी लोक असतात त्यांना प्रमाद म्हणजे आळस असतात आणि निद्रा असं म्हटलं गेलं की 5 ते 6 तास ही निद्रा एका मनुष्यासाठी पुरते आहे. परंतु हे जे लोक असतात त्यांना निद्रा म्हणजे 10 तास 12 तास ही ते लोक झोपत असतात, त्यांना कुठलाही काम सांगितलं ते करत नाही, कारण त्यांना आळस असते आणि ते वेगवेगळ्या प्रमादामध्ये असतात. तर असे जे लोक असतात त्यांना तमोगुणीचे मनुष्य म्हणले जातात आणि हे जे आहे ते ह्या जीवा हे ह्या गुणामध्ये बांधलेले जातात असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. तर हे जे आपण आता 3 सत्वगुणी रजो आणि तमोगुणीचा जे लक्षण आहे ते बघितलं, आता ते कसे बांधलेले जातात याच्यावरती आपण आता पुढे अभ्यास करू. हरे कृष्ण 14.9 सत्वं सुखे सज्जयति रजक कर्मणि भारत ज्ञानमारुत्य तु तम प्रमादे संजयत्युत. निशिगंधा माताजी वाचा. हरे कृष्ण. हे भारता, सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजोगुण सकाम कर्माशी बांधतो आणि तमोगुण त्याचे ज्ञान आवृत्त करून मूर्खपणाशी बांधतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर इथे सत्वगुण मनुष्य सुखाने बांधतो, तर इथे आपण जे चित्र बघतो तिच्या वरती जो चित्र आहे तिथे आपण भगवंताचं जे धाम आहे तिथे तो सुखामध्ये बांधलं जातो. रजोगुणी म्हणजे सकाम कर्म, जसं मी तुम्हाला पूर्वी सांगितलं, सकाम कर्म म्हणजे जिथे फळाची इच्छा असते तिथे इथे तुम्ही तो वेगवेगळ्या हिंसा करतो कारण त्याची महत्वाकांक्षा फार असते. नंतर जे तमोगुणी आहे त्यांचं जे ज्ञान आवृत्त करून मूर्खपणापासून बघतो, जसं तो एका आपण इथे पशुसारखं त्याचं जीवन असत असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण
सानिका माता जीवाचा, हरे कृष्ण हरे कृष्ण। हे भारता, कधी कधी रजोगुण व तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो, कधी कधी रजोगुण सत्व आणि तम यांचा पाडाव करतो, आणि इतर वेळी तमोगुण सत्व आणि रज यांचा पाडाव करतो। याप्रमाणे वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा सुरू असते। हरे कृष्ण हरे कृष्ण माताजी। तर इथे भगवान तेच सांगण्याचा प्रयत्न करतात, प्रत्येक जीवामध्ये प्रत्येक मनुष्य शरीरामध्ये हे तीन गुण असतात, प्रत्येकामध्ये 33% असे गुण असतात, कुठल्या तरी एक जो गुण आहे त्याच्यामध्ये एक गुण जास्तामुळे त्याचा तो प्रमुख होत। जसं आपण तमोगुणीमध्ये जेव्हा आपण सत्वगुणीमध्ये असतात तेव्हा रजो आणि तमोगुणी ते त्याचा पाडाव होतो, नंतर जेव्हा आपण रजोगुणामध्ये असतात तेव्हा सत्व आणि तमोगुणीचा पाडाव होतो, आणि तसं तमोगुणीमध्ये असतो तेव्हा सत्व आणि रजाचा पाडाव होतो। याप्रमाणेच जेव्हा जशी जशी आपल्याला आपण काम करतो तसं तसं आपल्याला आपल्या शरीरामध्ये सर्व हे जे गुण आहे ते वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा सुरू असते, हे आपण जे आदल्या पूर्वी श्लोकामध्येही बघितलं। तर जेव्हा आपल्या घरी कोणाचं मृत्यू होतं तेव्हा आपण सत्वगुण मध्ये होऊन जातो, तसं कुठेतरी आपण जेव्हा कोणाकडे भांडायला जातो तेव्हा आपण तमोगुणी रजोगुणी मध्ये होऊन जातो, असं हे वेगवेगळ्या वर्चस्वासाठी जी स्पर्धा आहे ती आपल्या शरीरामध्येच आहे असं या श्लोकाचं तात्पर्य आहे। तर प्रत्येक शरीरामध्ये हे तीन गुण प्रत्येक वेळा असतात, फक्त त्यांचं जे टक्के आहे ते फार वरती खाली होऊ शकतात असं या श्लोकाचं तात्पर्य आहे असं आपण समजून घेऊया। तर ही रस्सी खेच चालूच असते, जो मन आहे तो ते तीन गुणाचा बंधना ते तीन जे गुण आहे तो बांधतो आणि मन त्याला इकडे तिकडे असं रस्सी खेच चालूच असतात। हरे कृष्ण मत हरे कृष्ण। सतीश प्रभूजी वाचा। हरे कृष्ण। जेव्हा जेव्हा देहाचे सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा सत्व गुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येऊ शकतो। हरे कृष्ण। हरे कृष्ण प्रभूजी। तर जेव्हा देहाचे सर्व द्वारे ज्ञानाचे प्रकाशित होत तेव्हा सत्वगुण प्रकटीचे अनुभव होऊ शकतात। तर हे द्वार कुठले आहे? तर हे पहिले आपले जे दोन नेत्र म्हणजे आपले जे डोळे आहेत, दोन डोळे आहेत, आपल्याला जे दोन कान आहे, नंतर जे आपले कानाचे नाकपुडी आहे, नंतर आपलं तोंड आहे, नंतर एक ज्ञानेंद्रिय आणि गुद आहे, असे शरीराचे 9 द्वारे आहे। तर जेव्हा प्रत्येक द्वारा सत्वगुणी जे लक्षणांची प्रकाशित होत तेव्हा मनुष्य सत्वगुणाचा वाढ झाले आहे असं आपण समजायचं। तर सत्वगुणामध्ये मनुष्य सर्व गोष्टी योग्य स्थितीने पाहू शकतो आणि सर्व गोष्टी योग्य रीतीने तो ऐकू शकतो आणि सर्व गोष्टी रूपी यथाजीन तो घेऊ शकतो, म्हणजे सत्वगुणी मनुष्य अंतर्बाह्य सूचीपर्यंत होतो आणि त्याच्या प्रत्येक इंद्रियाची असतात त्या द्वारामध्ये तो सुखाची वृद्धी करतो। ही सत्वगुणाची लक्षणं आहेत असं आणि जी अवस्था आहे असा या श्लोकाचा तात्पर्य हे आपण आता समजून घेऊ। हरे कृष्ण। 14.12। हे भरतर्षभ, जेव्हा रजोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अत्याधिक आसक्ती, सकाम कर्म, महत प्रयास, अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षण उत्पन्न होतात। हरे कृष्ण। हरे कृष्ण माता। तर इथे या श्लोकामध्ये हेच आपल्याला भगवंतांनी सांगायचा प्रयत्न केला, जो रजोगुणी आहे तो मनुष्य कधी संतुष्ट राहत नाही, त्याचे आपले जे स्थान ते उचलण्याचे तो स्वदेव लालसामध्ये असतो। जसं इथे आपण चित्रामध्येही बघू शकतो, त्याच्याकडे धन आहे तर त्याला आणखी धन जमा करायची इच्छा असते, नंतर त्यांना जी वेगवेगळ्या स्त्रियाला भोगायची इच्छा असते, तर त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये आसक्ती असते, म्हणजे ते सकाम कर्मात असते, कारण ते जे काय करतात तिथे त्यांना फळाची इच्छा असते, म्हणून ते महत् प्रयास करतात। जसं आपण कालही अभ्यास केला, जसं एक त्याच्याकडे दोन रूम किचनचं घर आहे तर त्याने आता 3 रूम किचन नाहीतर बंगला पाहिजे असं तो महत् प्रयास करत असत, आणि त्याची अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षण हे उत्पन्न होत हे कुठले तर हे रजोगुणीचे लक्षण आहे असं आपण अभ्यास करूया। हरे कृष्ण माताजी।
हरे कृष्ण निशिगंध माता जीवाचा हरे कृष्ण 14.13 हे गुरुनंदन जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अंधकार निष्क्रियता मूर्खपणा आणि मोह हे प्रकट होतात हरे कृष्ण हरे कृष्ण माताजी तर जेव्हा तमोगुणीची वृद्धी होते तेव्हा का अंधकार त्याला ज्ञान नसतं तो निष्क्रिय म्हणजे त्याला कुठल्या तरी कामाला जायची इच्छा नसते कारण तो आळशी असतो नंतर मूर्खपणा मूर्खपणा म्हणजे त्याला हे वस्तूचे ज्ञान नसतं आणि मोह म्हणजे त्याला फक्त हे काही इंद्रिय तृप्ती जी वस्तू आहे त्याच्यावरती त्याचा मोह असतो असं या तमोगुणीचे जेव्हा तमोगुणीमध्ये वृद्धी होतात तेव्हा असं होतं असं या श्लोकाचा तात्पर्य आहे हरे कृष्ण माताजी हरे कृष्ण अलका माताजी वाचा हरे कृष्ण 14.14 जेव्हा मनुष्याचा सत्वगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो मर्षीच्या उच्चतर पवित्र ग्रह लोकांना प्राप्त होतो हरे कृष्ण हरे कृष्ण माताजी तर जेव्हा मनुष्याच्या सत्वगुणीमध्ये तर सत्वगुणी म्हणजे तो त्याचा कुठे प्रकाश असतो म्हणजे तेव्हा त्याचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा तो महर्षी जेव्हा आपण नव ऋषीचं बघितलं उदाहरण ते महर्षीचं उच्चतर पवित्र लोकांमध्ये प्राप्त करतात तर आता आपण बाकीच्या तत्वामध्ये पण कसं होतं ते आता आपण पुढे अभ्यास करूया हरे कृष्ण माताजी हरे कृष्ण सानिका माता जीवाचा हरे कृष्ण 14.15 जेव्हा मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो सकाम कर्मामध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो आणि जेव्हा तो तमोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो पशु योनीमध्ये जन्म घेतो हरे कृष्ण हरे कृष्ण माताजी तर जेव्हा मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू तेव्हा तो सकाम कर्म मध्ये जो चांगला झालेला मनुष्य जन्म घेतो आणि जेव्हा तमोगुणीमध्ये मृत्यू होतो तेव्हा तो पशु योनीमध्ये जन्म घेतो तर इथे आपण एका अध्यायामध्येही आपण याचा अभ्यास केला होता की जेव्हा काही लोक असतात ज्यांना काही स्त्री असतात पहिल्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता त्यांना खूप कमी कपडे घालायची सवय असतात तर त्यांना ते दुसरा जो त्याचा जो जन्म होतो तो कुठल्या मध्ये ते एका झाडासारखा असतात तर तुम्ही कुठेतरी राहत असतात तिथे तुम्ही बघू शकतात की जे झाड असतात त्याला कुठे कोण काही ते कपडे बांधत नाही हे प्रत्येक ते ऋतूमध्ये तो तसंच असतं असं पहिल्या चित्रामध्ये दुसऱ्या चित्रामध्ये जे लोक मांसाहार करतात प्रत्येक जीवाची जी हत्या करतात त्यांचा दुसरा जन्म कुठे होतो तर